हॅलो, नमस्कार. आनंदी कट्ट्यावर मी जयंत ठोंबरे आपल्या सर्व श्रोत्यांचं मनपूर्वक स्वागत करतो. श्रोतो नमस्कार. या मूळ इंग्रजी पोस्टचा मराठी अनुवाद केलाय सच्चिदानंद काळे यांनी. बिहारचा युवक ऋतुराज चौधरी याने नुकतंच काही दिवसांपूर्वी रात्री 1:05 गुगलला हादरवून सोडलं होतं. त्याने तब्बल 51 सेकंदांपर्यंत गुगल इंजिनच हॅक करून टाकलं. हॅक होताच अलम दुनियेत बसलेल्या गुगल अधिकाऱ्यांचे हातपाय मात्र थंडगार पडले. अमेरिकेच्या ऑफिसमध्ये एकच हल्लकल्लोळ माजला. त्याचं नेमकं कारण कळण्यापूर्वीच म्हणजे 51 सेकंदानं ऋतुराजनं गुगल फ्री करून इंजिनची सेवा पुन्हा पूर्ववत केली आणि गुगलला मेल करून कळवलं की गुगलच्या नेमक्या कोणत्या चुकीमुळे तो हे हॅक करू शकला. हा ईमेल करून ऋतुराज शांतपणे झोपला, कारण आपल्या देशात तेव्हा रात्र होती. परंतु मेल वाचून अमेरिका मात्र बेचैन झाली. मेलमध्ये ऋतुराजनं दिलेल्या सर्व तपशिलानुसार तिथल्या अधिकाऱ्यांनी सुद्धा 1 सेकंदासाठी गुगल हॅक करून पाहिलं आणि त्यांना त्यांच्या तांत्रिक उणीवेची खात्री पटली. अमेरिकेत तडकाफडकी या गंभीर विषयावर 12 तास मीटिंग चालली आणि शेवटी निर्णय झाला की या संबंधित युवकाला अमेरिकेत बोलवण्यात यावं. दिवसा ठीक 2 ऋतुराजला मेल आला की आम्ही तुझ्या गुणवत्तेला सॅल्यूट करीत आहोत, कृपया तू आमच्यासोबत काम कर, आमचे अधिकारी तुला न्यायला येत आहेत. लगेच दुसऱ्या दिवशी मेलद्वारा गुगलने ऋतुराजला जॉईनिंग लेटर दिलं आणि त्यामध्ये 3.66 कोटी रुपयांचं पॅकेज दिलं. ऋतुराजजवळ पासपोर्ट सुद्धा नव्हता. गुगलने भारत सरकारशी विस्तृत चर्चा केली आणि 2 तासाच्या अवधीमध्ये त्याचा पासपोर्ट तयार करून त्याला घरपोच देण्यात आला. ऋतुराज आता प्रायव्हेट जेट विमानानं अमेरिकेला रवाना होईल. ऋतुराज हा IIT मणिपूर इथल्या बीटेकचा 2 वर्षाचा विद्यार्थी आहे आणि बेगुसराय शहराजवळ मुंगेरगंज नावाच्या एका छोट्याशा खेड्याचा तो रहिवासी आहे. जगाच्या सुपर पॉवरला भारी पडेल अशा भारत मातेच्या या अद्भुत गुणवंत युवकाला सल्यूट. यानंतर पुढचा कार्यक्रम ऐकायला विसरू नका. आनंदी कट्टा रेडिओ जयंत वरून. तोपर्यंत मात्र आनंदी रहा.